मित्रनगरामध्ये एका किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या संदर्भात 8 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. शिवगी भागातील मित्रनगर येथे दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दत्तात्रय राजबा बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद कोळेकर, प्रीती कोळेकर, सुनील कोळेकर, सुवर्णा कोळेकर यांच्या विरुद्ध चोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीची चुलत सुन ही पान सुपारी घेण्यासाठी मित्रनगर येथील धायगुडे यांच्या पानटपरीकडे जात होती. त्यावेळी आरोपी सुनील कोळेकर यानं फिर्यादीच्या चुलत सुनेला माझे पैसे कधी देणार म्हणून शिवेगाळा करून चापट मारली. त्यानंतर फिर्यादी बंडगर हे जाब विचारण्याकरिता कोळेकर यांच्या घरी गेले असता सर्व आरोपींनी फिर्यादी बंडगर यांना शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली. तर भिशूचे पैसे मागितल्याच्या कारणावरून लाताबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भातील अधिक तपास हे फौजदार दाईगंडे करीत आहेत.